विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीवर हात टाकला, विनयभंग केला, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. माजी आमदार विद्या चव्हाण यांच्या धाकट्या मुलाने थोरल्या सुनेवर हात टाकला, तिचा विनयभंग केला असा सनसनाटी आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी त्यांच्या घरगुती वादात सुनेला फूस लावल्याचा आरोप केला. विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची ऑडिओ क्लिप ऐकवली, त्यानंतर लगेचच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्या चव्हाण यांच्यावर तुफान हल्ला चढवला. एक डॉक्टर आहे, त्यांच्याकडे मी गेले होते, तिथे विद्या चव्हाण यांची सून होती. विद्या चव्हाण यांना पहिला नातू अर्थात सुनेला मुलगा व्हावा अशी इच्छा होती, दुसरी मुलगी प्री मॅच्युअर होती, यावरून सुनेला त्रास दिला जात होता. त्यांच्या सुनेनं मला कशा छळ होतो हे सांगितलं. धाकट्या मुलाने आपल्या वहिनीवर हात टाकला, विनयभंग केला. सुनेने सासू विद्या चव्हाणकडे तक्रार केली, पण घरातल्या गोष्टी बाहेर नकोत हे सांगणाऱ्या विद्या चव्हाण होत्या. त्यावेळी त्या राष्ट्रवादीच्या आमदार होत्या. गुन्हा दाखल करतेवेळी पोलीस ठाण्यात येऊन धमकावत होत्या.